जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. जिल्हा परिषदेच्या 29व्या अध्यक्ष म्हणून संजना सावंत यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीत विरोधी पक्षातील सदस्यांनी अर्ज न भरून आपल्यावर सार्थ विश्वास दाखवला अशा शब्दात संजना सावंत यांनी विरोधकांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुपोषित बालके व महिला यांच्यासाठी विशेष काम करणार आहे. तसेच पक्षबांधणीच्या दृष्टीने तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व योजना पोहोचतील याची दक्षता घेऊन पुढील कामकाज करणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या स्वप्नातील आदर्शवत सिंधुदुर्ग निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहीन असे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा संजना सावंत यांनी स्पष्ट केले. सर्वप्रथम आम्ही प्रश्न असं म्हणजे माझ्या दृष्टीने जो आपली कुपोषित मुलं आहे तर तो कुपोषित आपला जो जिल्हा आहे राणेसाहेबांचं एक मानस आहे की आपला जिल्हा साक्षर आणि कुपोषणमुक्त व्हावा. तर माझं एक हे पहिल्यांदा एक उद्दिष्ट आहे की कुपोषणमुक्त जिल्हा आपला कसा होईल यासाठी आम्ही महिला बालकल्याणच्या योजना असतील किंवा आणि काही आम्हाला जर मार्गदर्शन लागलं तज्ज्ञांचं तर ते घेऊन आम्ही जिल्हा कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न. आम्ही आधी सर्वप्रथम जी आमची महिला संघटना आहे तर तुम्ही जर बघितलं तर जास्त महिलांचं महिला जास्त आहे तर त्या महिलांची संघटना बळकटी करण्यासाठी आम्ही प्रत्येक गाववाईज पहिल्यांदा बैठका घेऊ आणि प्रत्येक वाडीवाईज वाडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमचा राहील. आणि जेवढं आम्हाला लोकसभेत आणि विधानसभेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस राहील आणि तिथपर्यंत आम्ही पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आता जर तुम्ही बघितलं तर शिक्षण सभापती महिला आहेत, महिला बालकल्याण सभापती महिला, पण पहिलीच वेळ आहे की शिक्षण सभापती एक महिला बसते आणि त्याच्यामुळे संपूर्ण म्हणजे जर तुम्ही बघितलं तर सगळे जे आता बसलेले सन्मान्य सभापती आहेत ते सर्व युथ आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आताचे जे आमच्याकडे 8 की 9 महिने दिलेले आहेत ते खरे अटीतटीचे आहेत. आम्ही 100% काम करू असं म्हणणार नाही, 100% काम करण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे रस्त्या संदर्भात विचारलेले प्रश्न की आमच्याकडे पैसे जिल्हा परिषदेकडे दिले असं तुमचा जर म्हणणं असेल तर मुळात DBDC हा महिना जानेवारीचा आहे आणि जानेवारी महिन्यापर्यंत अजून DBDC यादी मंजूर होऊन जी पालकमंत्री महोदयांकडनं यायला पाहिजे ती अद्यापपर्यंत आलेली नाही. म्हणजे यावरूनच आपण ओळखलं पाहिजे कारभारामध्ये जिल्हा परिषद कुठेही कमी पडणार नाही. जिल्हा परिषदच्या माध्यमातून कुठचीही कामं जिल्हा परिषदकडे जी द्यावयाची जी कामं आहेत ती जाणीवपूर्वक लेट दिली जातात याचीही पत्रकारांनी गांभीर्याने लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कारण का अद्यापपर्यंत जिल्हा परिषदची कुठचीही DBDC यादी रस्त्यांची म्हणा बाकीच्या कुठच्या बाबतीत आलेली नाही आहे. आमचा जो जिल्हा परिषदचा निधी आहे तो 100% म्हणजे आमचा स्वतःचा निधी जिल्हा परिषद तो 100% खर्च करण्यासाठी आम्ही प्रयत्न म्हणता येणार नाही तर करणारच आहोत. यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं या ठिकाणी मी सांगेन. आणि पुन्हा एकदा राणे कुटुंबीय आणि राणेसाहेबांचे मी या ठिकाणी आभार मानेन की मी जवळजवळ 30 वर्ष राणेसाहेबांची प्रामाणिक आहे. याही पुढे आम्ही राणे कुटुंबियाशीच प्रामाणिक राहणार आहोत आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जी राणेसाहेबांना अपेक्षित जिल्ह्यामध्ये मताधिक्याच्या बाबतीत जी शब्द द्यायचा आहे तो आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे. आणि प्रथमतः त्याचबरोबर राणे कुटुंबीय आमचे आमदार साहेब नितेश साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष सन्मान्य दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे आणि गटनेते सन्मान्य सतीश सावंत आणि आमचे या सभागृहातील आमचे पक्षाचे सर्व 28 सदस्य उर्वरित 27 सदस्य त्याचबरोबर विरोधकांचे या ठिकाणी धन्यवाद मानेन. या ठिकाणी आज बरेच दिवस या ठिकाणी आपण आपल्या पेपरामुळे अनेक चर्चा येत आहेत आणि आज विरोधकांनी या ठिकाणी फॉर्म न भरता आम्हाला जे सहकार्य केलं त्या विरोधकांचे मी या ठिकाणी आभार मानेन. कारण का त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानेन. आपल्या सर्वांना एकच सांगेन की आमच्याकडे कालावधी कमी आहे, कमी कालावधीमध्ये खूप पळायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे आणि त्या सहकार्याच्या अपेक्षेवर तुमच्या सर्वांच्या सहकार्यावर आमची कारकिर्द कुठेतरी यशस्वी होऊ शकेल असं मला वाटतं. कारण तुमच्या विरोधकांनी फॉर्म भरलेलं तुम्ही काही केलं की नाही असं म्हणता येत नाही. विरोधकांनी आमच्यावर विश्वास ठेवला की बाबा हाताचे जे अध्यक्ष आहेत ते काहीतरी सगळ्यांना विश्वासात घेऊन चालतील, त्या कारणाने भरलं नसेल.